पुढे बघूयात महाविकास. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालेलं आहे. महाविकास आघाडीच्या 30 जागा आलेल्या आहेत, पण किमान 7 ते 8 जागांवर जोर जबरदस्ती करण्यात आली आणि त्या जागा महायुतीने जिंकल्या. त्यामुळे या गोष्टीचा वचपा हा विधानसभेत काढला जाईल असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीला इशारा दिला. त्याचबरोबर NDA सरकार टिकणार नाही, 4 मंत्रिपदं दिली तर भाजपला काय मिळणार असा खोचक सवालही राऊतांनी विचारला. तीच जागा मिळाल्या, तीच जागांचं यश हे मोठं यश आहे. किमान 7 ते 8 जागा जोर जबरदस्ती, पैशाची दहशत, प्रशासनावर दबाव, चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या, उदाहरण अमोल कीर्तिकरांचं, अशा पद्धतीनं आला. नाहीतर महायुती म्हणून जो काय आहे त्यांना 10 जागा मिळाल्या नसत्या. विधानसभेला याचा वसपा काढला जाईल या चोऱ्या मारायचा. 4 मंत्रिपद, बापरे, मग भाजपला काय मिळणार? मी काल म्हणालो की त्यांना कदाचित जे उरलेले आहेत किंवा इतर ज्यांचे त्यांचे जे निवडणूक पराभूत झाले आहेत त्यांना परदेशात हाय कमिशनर वगैरे नेमलं जाईल. मी काल म्हणालो ना, शक्यता एवढे विद्वान लोक आहेत, त्यांना साऊथ आफ्रिका, टांझानिया, नायजेरिया वगैरे वगैरे, अमेरिका, कॅनडामध्ये त्यांना हे आता प्रत्येकाला सामान घ्यायचं म्हटल्यावर ती त्यांच्या कार्यकर्त्यांना आता अमेरिकेत हाय कमिशनर वगैरे नेमलं जाईल हो. आता बाकीच्यांच्याही फाईल्स उघडल्या जातील अशी टीका केलेली आहे संजय राऊत यांनी. जर 4 मंत्रिपदं ही बाकीच्या पक्षांना दिली जाणार असतील, घटक पक्षांना दिली जाणार असतील, तर मग भाजपला उरणार काय असा देखील एक खोचक सवाल त्यांनी विचारलेला आहे. मंत्रिपदावरून राऊतांनी उपरोधिक विधान केलेलं आहे. 4 मंत्रिपदं दिली तर भाजपला काय मिळणार असं म्हटलं, कारण सध्याच्या घडीला आपण जर बघितलं तर शिंदे गटाच्या वतीने श्रीकांत शिंदे, त्याचबरोबर आपण जर पाहिलं प्रतापराव जाधव आणि शिवाय राज्यमंत्रीपदासाठी धीरेशील माने यांच्या देखील नावाची चर्चा केली जाते आणि नरेश मस्के यांच्या नावाची देखील चर्चा केली जाते. आपल्याबरोबर हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धीरेशील माने आहे. धीरेशील माने यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. पहिले तर धीरेशील मानेजी, आपलं खूप खूप अभिनंदन, आपण निवडून आलात. अटीतटीची या ठिकाणी सगळी लढत होती की एकीकडे ऊसाचं कांड आणि दुधाचं भांडं असे देखील नारे दिले जात होते. काँग्रेस देखील अगदी शड्डू ठोकून आपल्या विरोधात उभी होती आणि पुन्हा एकदा आपल्याला जनतेनं संधी दिलेली आहे. चला आपण या संधीचं सोनं करणार, यात काही शंका नाही. पण सध्याच्या घडीला घेऊन प्रश्न आपल्याला विचारतोय. पहिला प्रश्न विचारण्याच्या अगोदर मला हेही सांगायचं आहे की उभाटा गटाचे सचिन अहिर देखील आपल्यासोबत या सगळ्या संवादामध्ये आहेत. मला आपल्याला पहिला प्रश्न विचारायचा आहे की नरेश मस्केंनी आज नवी दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना दावा केलेला आहे की 9 पैकी उभाटा गटाचे 9 पैकी 6 खासदार हे त्यांच्या संपर्कात आहेत, म्हणजे आपल्या गटाच्या संपर्कात आहेत आणि ते केव्हा येऊ शकतात, आपलं काय म्हणणं यावरती? पक्षपातळीवर काही चर्चा चालू असतील तर मला अजून त्याची कल्पना नाही, मी मस्के साहेबांशी बोलून घेईन. पण निश्चितच महायुतीचं असणारं देशपातळीवरचं शासनाचं काम, NDA सरकार परत त्या ठिकाणी स्थापन होत आहे, आदरणीय यशस्वी प्रधानमंत्री परत एकदा तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री म्हणून शपथ घेत आहेत, बरेच पक्षामध्ये या ठिकाणी उलथापालथ या ठिकाणी देशभरामध्ये होतीये. मला नक्की नाही सांगता येणार की नेमकी काय चर्चा कुणाशी झाली, ते ऑथेंटिकली मस्के साहेबच या ठिकाणी सांगू शकतील. पण काही घडामोडी घडत असतील राज्यामध्ये, ते अनेक राज्यांमध्ये घडत आहेत, त्याचा परिणाम कदाचित महाराष्ट्रामध्ये सुद्धा असेल. पण मग याला पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण म्हणायचं नाही का? नाही, आम्ही कुणालाही आपण जर बघितलं असेल तर आत्ता जे आलेले सर्व आमदार आणि खासदार असतील हे सगळे स्वइच्छेनं
पक्षाबरोबर त्या ठिकाणी आलेले आहेत. ते फोडाफोडीसाठी म्हणून बाकीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा 12 खासदार देशाच्या पातळीवरचे शिवसेनेशी जोडले गेले, हे विचारासाठी जोडले गेले, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जोडले गेले. निश्चितपणे पुढच्या काळामध्ये सुद्धा काही लोक जर नवीन निवडून आल्यानंतर त्यांना वाटत असेल की मुख्यमंत्र्यांसारखा काम करणारा नेता आपल्याला या ठिकाणी मिळतो, देशपातळीवर या ठिकाणी मोदी साहेबांसारखा नेता मिळतो आणि पर्यायानं त्याचा फायदा मतदारसंघाला आणि राज्याला होत असेल, तर अनेक वेगळ्या राज्यातली लोक अशा पद्धतीचे निर्णय घेतात. हे कुणी कोणाला फोडण्यासाठी नसून तर त्यांनी घेतलेला हा वैयक्तिक निर्णय असतो. बर, मला सचिन अहिर यांना देखील या संवादात सहभागी करून घ्यायचं. सचिन अहिर, आपण ऐकलं की आता धीरेशील माने यांनी काय म्हटलंय, काय म्हणणं आहे आपलं? बर, सचिन भोशी आपला संपर्क सुटला आहे. ठीक आहे, धीरेशील माने, मी आपला पहिला आपल्याला पहिला प्रश्न विचारतो, आपला आणखीन पुढले प्रश्न विचारतो. मला एक सांगा की खरा मतदार आमच्याकडेच, असं या ठिकाणी नरेश मस्केंनी म्हटलेलं आहे, म्हणजे शिवसेनेचा खरा मतदार आमच्याकडेच, पण त्यावरती सचिन अहिर यांनी असं म्हटलेलं आहे की हा आपल्या गटाचा गैरसमज आहे. जर असं असतं तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरभरून मतदान झालंच नसतं आणि जास्तीत जास्त ते निवडून आलेच नसते, असा दावा सचिन अहिर यांनी केला आहे. आपली प्रतिक्रिया काय? आपण जर महाराष्ट्रामधले बूथ वाईज काउंट काढला तर याच्यापूर्वीचा शिवसेनेचा मतदार कुठे होता आणि आत्ताचा कुठल्या एरियामधनं तो मतदार तयार झालाय याचं आपल्याला स्पष्टीकरण मिळायला चालू होईल. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्यावेळी शिवसेनेला मतदान झालं किंवा महायुतीला पूर्वीच्या काळामध्ये जे मतदान झालंय त्याचं वोटिंग पॅटर्न काय होतं आणि आत्ताचं महाराष्ट्रातलं वोटिंग पॅटर्न काय याचं जर आपण आकलन केलं तर निश्चितपणे वोटिंग पॅटर्न बदलल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसेल. जिथं कधीच शिवसेनेला मतं पडत नव्हती तिथं आता शिवसेनेला उभाटाला या ठिकाणी मतं पडत आहेत आणि जिथं आम्हाला त्या ठिकाणी मतं या ठिकाणी अपेक्षित होती तिथं या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहेत. म्हणजे जिथं आम्हाला कायमपणे जे आम्हाला पॉकेट पारंपरिक मिळत होतं तिथं आम्हाला या ठिकाणी मतं मिळालेली आहेत आणि त्यामध्ये उभाटाला मतं कमी मिळालेली आहेत. ही वस्तुस्थिती महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तयार झालेली आहे. त्यामुळं वोटिंग पॅटर्न जर आपण स्टडी केला महाराष्ट्राचा तर संपूर्ण राज्यामध्ये जे कधीच मिळालं नव्हतं ते मतदान आज उभाटाला जे मिळतंय याचा अर्थ हिंदुत्वादी जे मतदान पूर्वीपासून जे बाळासाहेबांच्यावर प्रेम करणारं होतं ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचाराला या ठिकाणी घेऊन पुढे जात आहे. धीरेशील मानेजी, आपल्या या संवादामध्ये आता सुषमा अंधारे देखील सहभागी होत आहेत, उभाटा गटाच्या नेत्या, त्यांच्याशी आपण बोलूयात. सुषमाताई नमस्कार. मला पहिला प्रश्न आपल्याला असं विचारायचा की नरेश मस्केंनी आज नवी दिल्लीमध्ये असा दावा केला की उभाटा गटाचे 9 पैकी 6 खासदार आमच्या संपर्कात आहेत आणि ते केव्हाही आमच्याकडे येतील आणि अपात्रतेची कारवाई जी तो जो मुद्दा आहे तो टळेल, काय म्हणणं आहे आपलं? नरेश मस्के हा माणूस कमालीचा छिचोर आणि थिल्लर माणूस आहे. मला असं वाटलं होतं की किमान खासदार झाल्यावर तरी त्यांच्या अंगातला तो थिल्लरपणा गेला असेल आणि ते गांभीर्याने आणि फार विचार करून काही मुद्दे मांडत असतील, परंतु तो त्यांना ते अजून गांभीर्य आलेलं नाही किंवा आपण खासदार झालोय हे अजून पटलेलं नसावं. खोक्यांच्या बळावर बैमानी करून ज्या लोकांनी अपघाताने खासदार झालेले आहेत अशांनी निष्ठावान आणि इमानदारांबद्दल बोलायचं काहीच कारण नाही. जर एवढा नरेश मस्केंना ग्रेट कॉन्फिडन्स असेल तर नरेश मस्केंनी लगेच नावं जाहीर करायला पाहिजे होती. का बरं नावं जाहीर केली नाही त्यांनी? त्यामुळे ह्या अशा छिचोरगिरीला काही अर्थ नाही. बरं सुषमाताई, आपल्याबरोबर आपले पूर्वश्रमीचे सहकारी खासदार आता जे नवनिर्वाचित खासदार धीरेशील माने देखील आपल्यासोबत संवादात आहेत. धीरेशील मानेजी, काय म्हणणं आपलं? एखाद्या गोष्टीला गांभीर्यानं न घेतल्यामुळे बऱ्याच वेळा पक्षाचं नुकसान होतं आणि मग वेळ निघून गेल्यानंतर आपण झालेली परिस्थिती निस्तरायला या ठिकाणी लागतो. निश्चितच नमस्के साहेबांच्याकडे काय माहिती आली किंवा कशा पद्धतीच्या लोकांनी अप्रोच केलं, मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की माझ्यापर्यंत ते अजून आलेलं नाही, पण निश्चितच ते जर बोलत असतील तर त्यांनी अधिकृत माहिती घेऊन त्याच्या बाबतीत या ठिकाणी सखोल माहिती घेतल्याशिवाय असे स्टेटमेंट करणार नाही. आणि ताई जी आता म्हणत होत्या ते निश्चितपणे एखादी पार्टी आपल्या आपल्या पद्धतीच्या विचारधारेनं मानली गेली, आता नुकत्याच इलेक्शन झालेले आहेत आणि नेमकं जर त्यांच्या पार्टीमध्ये असं काही घडत असतील तर निश्चितपणे ताई माहिती घेतील. सुषमाताई, नरेश मस्केंनी असं म्हणलंय की शिवसेनेचा खरा